आणि आता आपण आलो आहोत बर्वे गेल्यानंतरचा 25 वर्ष उलटून गेल्याचा काळ आहे. मुळातच असं लक्षात येतं की वैयक्तिकरित्या आपण त्यांना नेहमीच काही ना काही आपण त्यामध्ये काहीतरी शोधतो, आपल्या स्वतःचा म्हणजे एखादी तरल दृश्य भाषा असेल, सृजनाची प्रक्रिया असेल, किंवा त्यांची तात्विक जीवनशैली असेल, अशा काही पैलू जे आहेत हे आपण आपल्या सतत जवळ करत असतो. आणि ह्या पैलूंव्यतिरिक्त प्रभाकर बर्वे बरेच शिल्लक राहतात असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कामातून अनेक पैलू हे बाहेर येत असतात, परंतु आपण केवळ त्याला एक आयडेंटिफाय करतो, स्वतःशी त्याचा एक काहीतरी एक अशी खुणगाड बांधून घेतो, आणि त्या खुणगाड बांधलेल्या त्या संबंधाच्या व्यतिरिक्त आपण पुढे जात नाही. तर मुळात त्याच्या पलीकडे जाण्याची शक्यता मला नेहमीच दिसत आली आहे. आणि आताही सिंहावलोकन जे झालं होतं त्यांचं प्रदर्शन, ते परत परत पाहताना हेच लक्षात येत होतं की बर्वेंचं चित्र हे त्यांच्या चित्राच्या पलीकडे आहे. आणि त्याच्याचमुळे असं इथे लिहिलं आहे की बहुआयामित्व समकालीन संवेदना विषयात किती योग्य ठर हे हा प्रश्न विचारणं महत्वाचा. म्हणजे मला तरी असं वाटतं की ते महत्वाचं आहे, परंतु इतरांना काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ह्या अनुषंगाने असा जर विचार एक सामूहिकरित्या जर विचार हा पुढे नेला तरच याच्यातून काहीतरी शक्य होऊ शकेल. आणि याच्यातूनच आपल्याला आजच्या संकरित संस्कृती प्रकारचा दृश्य विचार का, कुठे व कसा उपयोग होईल हे लक्षात येईल. म्हणजे मुळातच अशा पद्धतीचं एक विचारसरणी जी आहे किंवा अशा पद्धतीचा जो एक त्याला म्हणता येईल प्रणाली जी आहे कलेच्या संदर्भात विचार करण्याची प्रणाली, हिचा खरंच आजच्या परिस्थितीमध्ये काही खरंच काही उपयोग आहे का, असे प्रश्न याच्यातून उद्भवतात. आणि आपापल्या परीने आपण तशी उत्तरं शोधत असतो, परंतु एक त्याचा संवाद साधणं, एकमेकाशी संवाद साधणं आणि त्याच्यातून काहीतरी पुढे हा विचार घेऊन जाणं हे गरजेचं आहे. चित्रकार गेल्यानंतर तर हे जास्तच असतं की त्याच्या जे लोक त्यांना भेटलेले असतात त्या चित्रकाराला, ते त्यांच्याविषयीचे अनेक अनुभव सांगतात, परंतु ते अनुभव जे असतात ते खरंच त्या कलेशी किती निगडीत असतात, किंवा कलेशी निगडीत असतील किंवा नसतील, परंतु त्याच्यातून एक कला कशी असायला हवी किंवा कला कशी असते आणि पुढची या नंतरची कला कशी असेल याविषयी काही आपण जाणू शकतो का? केवळ गोष्टी ऐकण्याव्यतिरिक्त किंवा एक भारावून जाण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकतो का? हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे कलेतले सार्वत्रिक योगदान, वैश्विकतेशी जुळणारे नाते व या दोन्ही पैलूंशी एकमेकांशी असलेलं नातं. म्हणजे मुळातच दुसऱ्या पातळीवरती कलाकार असं काही काम करत असतो की ते योगदान केवळ त्या देशाशी निगडीत नसतं तर ती विश्वाशी निगडीत असतं, काहीतरी एक ग्लोबल असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन तो करत असतो. आणि हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि बर्वेंच्या सारखा जो कलाकार आहे त्याबद्दल तर असं म्हणताच येतं की त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे वैश्विकतेशी जुळणारं आहे. आणि पहिला पैलू वैयक्तिक योगदान, त्यांचं स्वतःचं जीवन हा पैलू आणि हे आणि ही वैश्विकता याच्यामध्ये पण एक नातं असतं. तर ही दोन्ही गोष्टी एकत्रपणे नेहमीच आणल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याला आपण असं म्हणू शकतो व्यष्टी आणि समष्टी असं आपण म्हणू शकतो. की व्यष्टी म्हणजे वैयक्तिक वस्तुसत्ता व खरे अस्तित्व, आणि समष्टी म्हणजे समूह रूपाचे ज्ञान, संपूर्णत्वाने होणारी एकत्वाची जाणीव किंवा ब्रह्मांड. अगदी साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत आणि समष्टी म्हणजे सार्वकालिक आणि सार्वत्रिक असं काही की जे कोणालाही लागू पडेल असं. आता याच्यात काही मुद्दे व्यष्टीचे काही मुद्दे आपण इथे ठेवलेले आहेत आणि समष्टीतले काही मुद्दे आपण इथे ठेवलेले आहेत की कलाकाराचं जीवन हा झाला व्यक्तिगत भाग, परंतु त्याचं नातं सार्वत्रिकतेशी कसं जुळतं तर जीवनातले विविध पैलू व प्रभाव, म्हणजे त्यांच्यावरती कुठले प्रभाव झाले, तेव्हा काय गोष्टी होत्या, आजूबाजूचं जीवन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समष्टीमध्ये येऊ शकतात. कला निर्मिती, त्या पर्टिक्युलर कलाकाराची कला निर्मिती काय आहे, त्याचं तशा पद्धतीचं एक जडणघडण आहे तो भाग, आणि संवेदनशील मानवी समुदायाचे प्रतिनिधित्व, तो कलाकार एका मानवी समुदायाचं प्रतिनिधित्व करत असतो. तर हे प्रतिनिधित्व
कुठल्या कॅरेक्टरशी निगडित आहे, कुठल्या त्या स्वभावाशी निगडित आहे, तो स्वभाव नेमका काय आहे हे बघणं गरजेचं आहे, असं आपण कधी बघत नाही. नंतर कलाकाराचे विचार काय आहेत, त्या पर्टिक्युलर कलाकाराचे कलेमागचे किंवा आजूबाजूचे संवेदनशील ते बद्दलचे विचार काय आहेत. तर आणि समष्टीतला भाग बघायचा झाला तर स्थल काल इतर क्षेत्र सापेक्षता एकंदरीत समाजाची बरी वाईट मतप्रणाली, म्हणजे समाजाला काय वाटतं काय चांगलं काय वाईट, कला समुदायाला काय वाटतं की काय चांगलं काय वाईट, त्यांच्या आजूबाजूची जी कलाकार आहेत त्यांचं काय विचार आहे, हे सगळं बघणं त्या कलाकाराच्या संदर्भात हे बघणं हे फार गरजेचं होऊ शकतं. नंतर शैली व ओळख, त्या पर्टिक्युलर कलाकाराची शैली काय आहे आणि त्या शैलीतून तयार झालेली ओळख काय आहे. आणि सार्वत्रिक भाग असा असू शकतो की आकार साधर्म्य व विसंगती वैशिष्ट्य, म्हणजे त्या पर्टिक्युलर शैलीचा जो काही आकार आहे, जे काही रूप आहे, ते रूप आणि त्याच्याशी असलेलं विसंगत असं काहीतरी आहे, त्याच्याशी असलेलं विरुद्ध असं काहीतरी असू शकतं आजूबाजूला, तर ते नेमकं काय असू शकतं असा विचार इथे अभिप्रेत आहे. तर कला संक्रमण व प्रगती, म्हणजे एकंदरीत त्या पर्टिक्युलर कलाकाराची कशी कला की कशी प्रगती होत गेली आणि ह्या प्रगतीचं नातं अगदी जर जोडायचं झालं तर एखाद्या नैसर्गिक वाढीची जाणीव, एखादं झाड जसं वाढतं तशी ती वाढत गेली की नाही गेली, अशा पद्धतीचा विचार आपण निश्चितच करू शकतो. आणि त्यातली जी स्वाभाविकता आहे, त्या प्रगतीतली जी स्वाभाविकता आहे, ती स्वाभाविकता ओळखणं हे फार महत्वाचं आहे. आणि तशी शक्यता आपल्या बर्वेंच्या कामामध्ये अतिशय आपल्याला दिसते. तर कलाकाराचे नाव आणि हे वरील सर्व भाग, म्हणजे आता आपण प्रभाकर बर्वे असं नाव जर घेतलं तर हे सगळे वरचे भाग एकत्र येतात आणि त्याच्यातला जो सार्वत्रिकतेशी निगडीत असलेला भाग आहे तो आहे संकल्पनांचा ऊर्जापुंज. संकल्पनांचा ऊर्जापुंज हा जो एक ही जे संकल्पना मी आता माझ्या लेखमालेत मांडली होती त्याच्यामध्ये असं आहे की एखादी संकल्पना जेव्हा तयार होते आणि त्या संकल्पनेवर आधारित एखादी व्यक्ती पूर्ण आयुष्यभर काम करत राहते तर डेफिनेटली त्या एका विशिष्ट संकल्पने ती एकच संकल्पना नसून त्याच्या आजूबाजूला अनेक छोटे 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 संकल्पना असतात आणि त्या एक सगळ्या संकल्पनांचा एकत्र असा एक काहीतरी तो पुंज असतो, ऊर्जा पुंज त्याला मी म्हणतो. आणि त्या पुंजाशी आपण कुठेतरी निगडीत असतो, म्हणूनच आपण ते प्रतिनिधित्व आपण करत असतो त्या पर्टिक्युलर कलाकाराचं. तर व्यष्टीकडून समष्टीकडे जाणे हे गरजेचे आहे. व्यक्ती आपल्यामधून गेल्यावर तरी सोपे व्हावे, बऱ्याच वेळा असं असतं की तो कलाकार जेव्हा जीवित असतो तेव्हा आपलं त्याच्याशी असं एक नातं असतं, म्हणजे जरी आपण रोज भेटत नसलो तरी तो व्यक्ती तिथे आपल्या आजूबाजूला आहे, त्याच्यामुळे आपण तेवढं सिरियसली त्याकडे बघितलेलं नसतं. परंतु 25 वर्षाचा आता काळ उलटला आहे आणि आता तरी आपण समष्टीमध्ये जावं म्हणजे त्या केवळ कलाकाराची ओळख याच्या पलीकडे जाऊन एकंदर वैश्विक त्यातला जो भाग आहे तो आपण ओळखला पाहिजे असा हा भाग आहे. आणि त्यांचं बर्वेंचं हे जे चित्र आपण बघतो आहोत, सगळ्यांना माहिती आहे अल्फाबेट्स ऑफ नेचर नावाचं चित्र जे आहे, हे चित्र मला असं वाटतं या व्यष्टी आणि समष्टी याचं अतिशय योग्य, इनफॅक्ट समष्टीमध्ये व्यष्टी असं ते आहे, म्हणजे माणसाचा आकार इथे जो माणूस हे सगळं बघतो आहे निसर्गाचं पूर्ण चक्र आणि त्यातले परस्पर संबंध, तो पण एक त्याच्यातला दुवा आहे आणि भाग आहे, असा जो एक भाग या चित्रातून प्रदर्शित होतो. आणि त्याच्याचमुळे जे श्रेष्ठ कलाकार असतात मला असं वाटतं ते त्यांच्या काही अजरामर कलाकृतींमधून, म्हणजे व्यक्तिगतता ही नंतर येते आणि त्यातली जी सार्वत्रिकता आणि त्यातला जो ग्लोबल भाग आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि त्या ह्या काही कलाकृती ज्या अशा असतात की त्या पर्टिक्युलर कलाकाराच्या जरी असल्या तरी त्या पूर्ण जगाच्या होऊन जातात, म्हणजे ही जी काही एक ट्रान्सफरेबल आयडेंटिटी असते ती, की ती जी आयडेंटिटी त्या व्यक्तिगत कलाकाराची न राहता ती पूर्ण इतर लोकांची आणि त्या पूर्ण म्हणजे ती संवेदनशीलता जे जोखू शकतात किंवा जे त्या संवेदनशीलतेशी एकरूप होऊ शकतात असे लोक डेफिनेटली विश्वातले लोक हे त्याचं प्रतिनिधित्व करत असतात. त्याच्यामुळे हे चित्र मला ह्या भूमिकेच्या शेवटी मला इथे दाखवावंसं वाटतं.